नमस्कार, महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शॉर्ट सर्किटमुळे धानाचे पुजणे मशीनसह ट्रॅक्टर जळून झाले खाक. गोंदिया जिल्ह्याच्या सडकअर्जुनी तालुक्यातील ग्राम श्रीरामनगर येथील शेतकरी मुनेश्वर तुळशीदास चांदेवार यांच्या शेतातील धान ग्राम श्रीरामनगर गावाच्या हद्दीत ठेवलेल्या पुजण्यांची मळणीचे काम दिनांक 6 डिसेंबर रोजी चालू होते. दरम्यान दुपारी 2:30 वाजताच्या दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने धानाचे पुजणे मळणी यंत्र आणि मळणी यंत्राला लावण्यात आलेले वाहन ट्रॅक्टर जळून खाक झाले. अशात 4,90,000 रुपयाचे नुकसान झाले आहे. यात स्थानिक तलाठी उमराव वाघधरे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा तयार केला. शेतकरी मुनेश्वर चांदेवार यांचे धानाचे पुजणे जळाल्याने 90,000 रुपयाचे नुकसान झाले, तर राजेंद्र भेंडारकर यांचे ट्रॅक्टर इंजिन जळाल्याने 2,00,000 रुपयाचे नुकसान झाले. तसेच मळणी मशीन यंत्र जळाल्याने मुकेश चांदेवार यांचे 2,00,000 रुपयाचे नुकसान झाले आहे. असा 3 शेतकऱ्यांचे 4,90,000 रुपयाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शासनाकडे नुकसानीची भरपाईची मागणी केली आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी JCB मशीनच्या मदतीने धानाच्या पुजण्यापासून लांब केले. या ठिकाणी अन्य शेतकऱ्यांचे देखील पुजणे होते, त्यांना JCB ने वाचवण्यात यश आले. दरम्यान गावातील नागरिकांनी आग विझवण्यास मदत केली, मात्र फार फरक पडले नाही. परिणामी सर्व साहित्य जळाले, त्यामुळे मोठे नुकसान झाल्याचे चित्र आहे.